पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेज ऑस्ट्रेलियातही पाहायला मिळाली. मोदी ज्यांना ज्यांना भेटतायत त्यांची एकच इच्छा असते, मोदीजी एक सेल्फी हो जाय. कॅनबेरा आणि सिडनीमध्ये मोदींचा सेल्फीवाला अनोखा अंदाज समोर आला. पहिला सेल्फी, दुसरा सेल्फी, तिसरा सेल्फी. सिडनीमध्ये पंतप्रधान मोदींबरोबर सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. मोदीजी प्लीज एक सेल्फी हो जाय. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की मोदींसाठी आम्ही असं का सांगतोय. सुरुवात करूयात सिडनीपासून. मोदी जेव्हा अल्फॉन्स अरेनात दाखल झाले त्यावेळी नागरिकांनी त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी एकच गराडा घातला. पीएमओकडून ही माहितीही देण्यात आली होती की मोदी अल्फॉन्स अरेनात पोहोचले. कुणाला मोदींबरोबर फोटो काढायचा होता तर कुणाला मोदींची स्वाक्षरी घ्यायची होती. सेल्फी काढणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं आघाडीवर होती ती सिडनीमधली तरुणाई. ही बाब सत्यही आहे, कारण युथशी कनेक्ट होण्याबाबत मोदींनी इतर नेत्यांना बरंच मागे टाकलंय. अल्फॉन्स अरेनामधून मोदी जेव्हा बाहेर पडले त्यावेळी उपस्थितांबरोबर ते अगदी मनमोकळेपणानं वावरत होते. मोदी ज्या ठिकाणाहून जायचे त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी लोकांची आधीच गर्दी व्हायची. जेव्हा सेल्फी काढण्यासाठी गर्दी असते त्यावेळी स्पीड, ॲक्युरसी आणि बॅलन्स या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते. मोदींच्या चाहत्यांनीही हेच केलं आणि पंतप्रधानांनी यावेळी कुणीही निराश होणार नाही याचा प्रयत्न केला. ज्यांना सेल्फी काढता आला नाही त्यांनी मोदींची स्वाक्षरी घेण्यात यश मिळवलं. मात्र सिडनीपूर्वीही वेगवेगळ्या कार्यक्रमांवेळी सेल्फीवाल्या पीएमची झलक पाहायला मिळाली. 14 नोव्हेंबरला क्विन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांबरोबर मोदींचा एक सेल्फी समोर आला. यावर मोदींनी गुजरातीमध्ये लिहिलंय की आज पंडित नेहरू यांची जयंती आहे, विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मोदी ऑस्ट्रेलियात ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी मोदींबरोबर फोटो काढण्यासाठीची क्रेज पाहायला मिळाली. दरम्यान 12 नोव्हेंबरला मोदींनी सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर आपल्या इनिंगची सुरुवात केली. इन्स्टाग्रामवर आसियान समिटच्या वेळेचा फोटो मोदींनी टाकला आणि त्याला टॅग करायलाही ते विसरले नाहीत. यावरूनच हे स्पष्ट झालं की ते किती टेक्नोसॅव्ही आहेत. दिलीप तिवारीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.